नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खानापूर तालुक्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला नसल्याने दिलासा मिळाला असतानाच मंगळवारी आणखी 2 पॉझिटिव्हची नोंद झाली, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 7 पोहोचली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या 2 रुग्णांमध्ये शहरातील एका 66 वृद्धाचा समावेश असून दुसरा जांबोटीजवळील चापोली गावचा 45 रहिवासी आहे. 66 वृद्धाला बेळगावातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या निवासस्थान परिसराचा दुतर्फा 100 भाग सीलबंद करण्यात आला आहे. जांबोटी भागातील चापोली येथील 45 रुग्ण गोवा येथील हॉटेल कामगार असून तो काही दिवसांपूर्वी येथे आला होता. गेल्या 2 दिवसात जांबोटी बाजारपेठेतही तो फिरला असल्याने चापोली गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. बेळगाव बुडा कार्यालयातील सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याने हे कार्यालय सील करण्यात आले आहे. त्याचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. शिमोगा जिल्ह्यातील तीर्थनहळ्ळी तालुक्यातील एका खासगी इस्पितळाने गर्भवतीला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने दुसऱ्या इस्पितळात जाताना कारमध्येच तिने मुलीला जन्म दिला. द्यामनकेरे ग्रामपंचायतीतील कनकळणी खेडेगावातील ही महिला असून बाळणपणाच्या वेदना सुरू झाल्यावर तिला तीर्थनहळ्ळी इस्पितळात आणले. या इस्पितळातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने यातील प्रसूती विभाग सील करण्यात आला असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. खासगी इस्पितळात कोविड निगेटिव्हचा अहवाल मागितल्यामुळे तिला तीर्थनहळ्ळीपासून 60 अंतरावरील इस्पितळात नेताना तिने मुलीला जन्म दिला. शिमोग्याचे उपायुक्त KB शिवकुमार यांनी याविषयी संताप व्यक्त करून दखल घेण्याचे आश्वासन दिले. विजापूर येथील तालिकोट तालुक्यातील मिनाजगी खेड्यात एका उच्चभ्रू व्यक्तीच्या वाहनाला 28 दलिताने स्पर्श केला म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याला सोडविण्यास आलेल्या त्याच्या आई आणि बहिणीला देखील मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी घडली असली तरी त्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने ही घटना उजेडात आली. काशीनाथ या दलितासमवेत त्याच्या कुटुंबियांवर देखील सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. काशीनाथच्या वडिलांनी याविषयी पोलिसात तक्रार दिली आहे. विजापूर जिल्ह्यातील आलमेल गावात एका कोरोना बाधिताला कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळाला नाही, त्यामुळे तापाने फणफणत तो पत्नीसमवेत रस्त्याकडेला बसल्याचे निदर्शनास आले. गेल्या 3 दिवसांपासून त्याला ताप आला होता. आलमेलच्या तालुका रुग्णालयात त्याच्यावर उपचारास नकार देण्यात आला, तसेच जिल्हा रुग्णालयात जाण्याची सूचनाही केली. पण रविवारी लॉकडाऊन असल्याने त्याला वाहन मिळाले नाही, त्यामुळे पत्नीसमवेत तो रस्त्याकडेला रडत बसल्याचे आढळले. हुबळी येथील किम्समध्ये 4 दिवस स्वॅब चाचणी बंद करण्यात आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून येथे अविरत स्वॅब आणि इतर चाचणी करण्यात येत असल्याने सॅनिटायझेशनची गरज निर्माण झाली आहे, असे किम्सचे संचालक डॉ रामलिंगप्पा यांनी सांगितले. प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण न केल्यास कर्मचाऱ्यांना लागण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भुयारी गटार वाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना स्वयंपाकाच्या गॅस वाहिनीला धक्का लागल्याने गळती सुरू झाली. ही घटना हुबळी येथील नवनगर येथील कर्नाटक चौकात घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. परिसरात घबराट निर्माण होऊन स्थानिकांनी पोलिसांना कळविले. अग्निशमन दलासह पोलीस तेथे उपस्थित राहून गॅस वाहिनीच्या चालकांना बोलावून ही गळती थांबविण्यात आली. हुबळी धारवाड पालिकेने भुयारी गटार वाहिनी घालण्यापूर्वी गॅस वाहिनीच्या संबंधितांना कळविणे आवश्यक होते, असे गॅस वाहिनीकडून सांगण्यात आले. दावणगिरी येथील आझादनगर पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी पोलीस उपनिरीक्षक KN शैलजा या घरगुती कषाय बनवून आणून रोज सकाळ आणि संध्याकाळी याचे वितरण करत आहेत. कषायामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. घरातील मंडळींसाठी देखील रोज कषाय देत असून आपल्यासाठी पोलीस स्टेशन हे दुसरे घरच असल्याने येथेही आपण ते देत असल्याचे त्यांनी सांगितले. काल सायंकाळी सुमारे 90 जोरदार पाऊस झाल्याने धारवाड येथील सखल भागात पाणी साचले. शिवानंद नगर, लक्ष्मी सिंगनकेरी आणि जन्नत नगर येथील घराघरात पाणी साचले. उन्हाळ्यात गटारीची सफाई न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता गटारी तुडुंब भरून घराघरात पाणी आले. बेळगावात देखील पावसाने जोर धरल्याने शहरासह परिसरातील हारुगेरी, सौंदत्ती आणि अनेक भागात पाणी साचले. रायबाग तसेच खानापुरातही कणकुंबीसह जंगली भागात बराच पाऊस झाला.
कर्नाटकात ठरलेल्या वेळीच म्हणजे 30 आणि 31 जुलै रोजी सीईटी म्हणजे सामान्य प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणताही गोंधळ न करता प्रत्येकाने आदर्श कार्यप्रणालीचा अवलंब करत ही परीक्षा द्यावी असे कर्नाटक परीक्षा प्राधिकरणातर्फे आवाहनही करण्यात आले. कंटेनमेंट विभागात परीक्षा केंद्र असणार नाही. राज्याबाहेरील सीईटी परीक्षार्थींना क्वारंटाईन करण्यात येणार नाही, पण त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. दिलेल्या वेळेच्या अगोदर 2 तास परीक्षार्थींना उपस्थित राहावे लागणार आहे, असेही यावेळी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. उत्तर कर्नाटकातील अलमट्टी आणि तुंगभद्रा या 2 महत्त्वाच्या धरणांमध्ये पावसामुळे पाण्याचा ओघ बराच आला आहे. सोमवारी कोप्पळ जिल्ह्यातील तुंगभद्रा धरणात 33,022 क्युसेक्स पाणीसाठा होता, तर अलमट्टी धरणात 50,551 क्युसेक्स पाणी होते. 20 जुलै रोजी पाणी पातळी 517.24 मीटर होती. बेंगळूरमधील 186 स्वस्त धान्य वितरकांचे परवाने रद्द करण्यात आले. एप्रिलपासून लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि गरजूंना अन्नधान्य पुरवठा न करणे, जादा दराने धान्य विक्री करणे यासारख्या घटना घडल्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला. राज्यातील 19,000 दुकानांवर हे खाते बारीक नजर ठेवून आहे. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सुरक्षित रहा, आरोग्य सांभाळा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.